पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, आपण बघतोय आता एक काही महत्त्वाच्या घटना मागच्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षामध्ये आपण घडताना बघतोय. पक्षांमध्ये फूट पडणं, अशा पद्धतीनं वेगळी दोन चिन्ह दिली जाणं, वर्षानुवर्ष सुरू असलेली परंपरा कुठेतरी खंडित होताना दिसणं किंवा खंडित होण्याची भीती निर्माण होणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024 ची निवडणूक येऊ घातली आहे. आपण कसं पाहता याच्याकडे? उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी आयोगाची जी पत्रकार परिषद होणार आहे ती वेळ खूप महत्वाची मानावी लागेल. त्याचं कारण आहे, कारण आतापर्यंत जी काही घाई आपण आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पाहतो आहे की मंत्रिमंडळाच्या एका आठवड्यात वारंवार बैठका होणं, खरं तर एकदाच होते रीती, मात्र वारंवार झाल्या. स्वाभाविक आहे, सत्ताधारी पक्षाला जेव्हा निवडणुकीला सामोरं जायचं असतं तर लोकमत आपल्याकडे जास्तीत जास्त वळावं, लोकांची मनं आपल्याला जिंकता यावी, त्यावर मतं जिंकता यावी यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत असतात. म्हणजे होतं कसं की परीक्षेची तयारी वर्षभर सुरू असते, मात्र जेव्हा परीक्षेचा शेवटचे काही तास उरतात तेव्हा जसं विद्यार्थी पुस्तकं उघडून बसतात तशाच प्रकारे सरकारचं सध्या सुरू असलेलं दिसतं आपल्याला. अनेकांचं म्हणणं होतं की आज होईल की काय, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत काल जे बोलले, आपले रिपोर्टर जयकुमार यांनी जी बातमी पाठवली त्यात अजितदादा स्पष्टपणे बोलून गेले, हा माणूस मोकळा ढाकळा आहे, स्पष्ट बोलून जातो, उघडपणे काही वेळा आपल्या गोष्टी सुद्धा सांगून टाकतो. त्यांनी तिथं सांगितलं की शनिवारी मंत्रिमंडळाची सकाळी बैठक होणार आहे. आपण आज सकाळीच पुढारी न्यूजनं सकाळीच बातमी चालवली त्या आधारे की या 2 दिवसात तरी लगेच काही होणार नाही, शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. आणि नेमकं तीच बातमी आता आलेली आहे की निवडणूक आयोगानं दुपारी 3 ची वेळ दिलेली आहे. होतंय काय की आता लोकांसाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या घोषणा, विभागनिहाय जर विचार केला आपण तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासाठी त्या त्या विभागातील आमदार, त्या त्या विभागातील प्रभावशाली मंत्री हे आपल्या विभागात जास्त जास्त काय नेता येईल, कशा तरतुदी करून घेता येईल आणि त्याचा निवडणुकीत कसं आपल्याला फायदा, लोकांना प्रभावित करण्यासाठी उपयोगात आणता येईल त्याचं, याचा विचार करताना दिसतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीतले जर आपण निर्णय पाहिले तर हे सर्व कुठे ना कुठे लोकांना खुश करणारे, त्यांची मनं आणि त्यांची मतं जिंकण्याचा प्रयत्न करणारे दिसतात. रिद्धी जी बोटी सर, धन्यवाद. तुम्ही सविस्तर या सगळ्या संदर्भात चर्चा केलीत यासाठी.